औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. भाजपसोबत पुन्हा लव यू सुरू झालं आणि पुन्हा आपल्याला तेच खातं मिळाल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलं. 40 लोक तुम्हाला सोडून जातात तेव्हा नेतृत्व चुकीचं असतं असं सांगत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टोला लगावला. सत्तार साहेब जसे बोलण्यात हुशार आहे तसं काम करण्यात हुशार आहे. शिंदे साहेबांबरोबर पहिलं तिकीट काढणारा हाच माणूस. बम बम बोले बेचदे सोने चांदी के गोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. मी तर नंबर 33 होतो तिर्री पे तिर्री. पण तिथे तुमचे सन्माननीय खासदार महामंडलेश्वर 1000 श्री 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 संजयजी राऊत यांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर जा. उडाले ते कावडे आणि म्हणले राहिले ते मावळे. आणि आम्ही उद्धव साहेबांना सांगून निघालो, गपचाप नाही पळालो, सांगून निघालो. अरे साधा नगरसेवक जरी जात असला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही. 40 आमदार निघताय तरी तुम्हाला काही वाटत नसेल तर नेतृत्व कमकुवत आहे असं मानायला काही हरकत नाही. पहिला झटका झाला भुजबळ साहेबांचा तेव्हा आम्ही फुटलो नाही, तेव्हा आम्ही शिवसेनेत होतो. नारायण राणे साहेब फुटले तेव्हा मी आमदार होतो, तेव्हा आम्ही गेलो नाही. राज ठाकरे गेले तेव्हा आम्ही गेलो नाही. मग आत्ताच का गेलो? ते मी एकटा गेलो तर ठीक आहे, 55 मधून 40 हा आकडा छोटा आहे. याचा अर्थ 40 आमदार जेव्हा एकत्रित जातात तर काहीतरी दालमध्ये काल आहे. म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं तो की एकनाथ शिंदे सारखा माणूस गमावू नका. याच कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं. आमचं लव्ह मॅरेज मोडलं पण आमचं लव्ह नाही अरेंज मॅरेज होतं असं भाष्य दानवे यांनी केलं आणि एकच हशा पिकला. यावेळेला दानवे यांनी बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. दुसरीकडे माझं आणि सत्तार यांचं नातं म्हणजे सासू सुनेचं आहे पण आता तुलनेत आरोप प्रत्यारोप कमी झाले आहेत असंही दानवेंनी सांगून टाकलं. गुलाबरावनं सांगितलं की आमचं लव्ह मॅरेज तुटलं. आपलं लग्न होतं गुलाबराव, लव्ह नव्हतं आपलं, अरेंज मॅरेज होतं आपलं. लव्ह मॅरेज तुम्ही त्यांच्याशी केलं ऐन वेळेवर. पण जेव्हा तुम्ही लव्ह मॅरेज करत होते ना, तुमच्या खुना खाना चालल्या होत्या ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकमेकाला खुनू राहिलेत म्हणून. कारण त्या टायमाला मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की खुनवती एकमेकाला. पण जेव्हा तुमचं ना आमचं डबल चालायला लागलं तेव्हा समजलंच ती केव्हा खुणवलं एकमेकाला तुम्ही. तर ते अचानकच झालं. चहा विकणारा जर का देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो तर टपरीवाला पाणी पुरवठा मंत्री का होऊ शकत नाही? गुलाबराव, तुमच्या बापान तर टपरी टाकून दिली होती तुम्हाला, आमच्या बापान तर टपरी बी टाकून दिली नव्हती आम्हाला. शाळेत जायला सायकल मागितली तर ते म्हणले भाऊ तुझे काय पाय तुटलेत का, जाय तू तसाच जाय. कसरत होती त्या काळातली. पण ते तुम्ही आणि मी येणं केलं म्हणून आज इथपर्यंत आपण येऊ शकलो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. की मी तुमची राजकारणातली सासू आहे, तुम्ही मी सून आहे. कारण तुमच्यापेक्षा जास्त दिवस मी राजकारणात गेले. तेव्हा सासू सुनाचं नातं आहे आपलं. आता साहेब काही करा पण आमच्या पुढे ठोजा, नाही तर बस आता एकटेच वाटीत. असं करा जाऊ नका. हे सासू सुनाचं हे सासू सुनाचं नातं आहे हे बा. सगळ्यात जास्त ह्या हसू राहिल्या बा. याला अनुभव आहे की जर माया पुढं सौदा ठेवला नाही आणि परस्पर का सासू सुनाना वाटला तर सासूचा तळफळाट होतो मग.